गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात 3 वर्षाची यशस्वी कामगिरी करून पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्याची सूत्र हाती घेतली. शांत पण निग्रही स्वभाव, मितभाषी आणि अत्यंत तल्लख बुद्धी असलेल्या डॉक्टर देशमुख यांची कोल्हापुरातील कामगिरी कशी असेल याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण कोल्हापुरातील संघटित गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्याचा विडा त्यांनी पहिल्या दिवसापासूनच उचलला आणि डॉक्टर देशमुख हे संघटित गुन्हेगार, लँड माफिया, खाजगी सावकार यांच्या विरुद्ध सायलेंट किलर ठरले आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी 10 टोळ्यातील 214 गुन्हेगारांना मोका कारवाईनुसार गजाआड केलं. भविष्यातही आणखीन काही संघटित गुन्हेगारी टोळ्या त्यांच्या रडारवर आहेत. डॉक्टर देशमुख यांच्या ठोस कारवाईमुळे गुन्हेगारांना पळताभूई थोडी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीनं आपली पाळंमुळं चांगलीच खोलवर उजवली आहेत. आजवर या संघटित गुन्हेगारीबद्दल फारशी कठोर कारवाई झाली नव्हती, त्यामुळंच लँड माफिया, खाजगी सावकारी यासह गुंडांच्या टोळ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वर्चस्व निर्माण केलं होतं. पण गेल्या वर्षभरात हे चित्र बदललंय. गडचिरोली सारख्या नक्षलवाद प्रभावी जिल्ह्यात 3 वर्ष यशस्वी कामगिरी करून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या डॉक्टर अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा विडा उचलला. मटका बुकी चालक सलीम मुल्ला याच्यामुळं या कारवाईला खऱ्या अर्थानं वेग आला. डॉक्टर देशमुख यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या सलीम मुल्ला आणि माजी उपमहापौर असणारी त्याची पत्नी शमा मुल्ला यांच्या टोळीला मोका कारवाईचा पहिलाच दणका दिला. त्यानंतर कोल्हापूर शहरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्ता सूरज साखरे यालाही खासगी सावकारकीच्या एका गंभीर गुन्ह्यात मोका कारवाईखाली जेरबंद केलं. त्याची पत्नी सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित आहे. इचलकरंजीतील अप्पा गँगवर सुद्धा मोका कारवाई केली. त्यापाठोपाठ इचलकरंजी नगरपालिकेचा विद्यमान नगरसेवक आणि पाणी पुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे, त्याचा नगरसेवक भाऊ सुनील तेलनाडे या टोळीला सुद्धा आज मोका लावण्यात आला. इतकंच नव्हे तर या टोळीचे बेकायदेशीर व्यवहार कायदेशीर करण्यात हातखंडा असणाऱ्या ऍडव्होकेट पवनकुमार उपाध्ये याला सुद्धा ताब्यात घेतलंय. आतापर्यंत 10 केसेसमध्ये आपण संघटित गुन्हेगारी कायदा अप्लाय केलेला आहे, म्हणजे 10 टोळ्यांवर आपण संघटित गुन्हेगारी कारवाई केलेली आहे. यामध्ये आतापर्यंत 85 पेक्षा जास्त आरोपी संघटित गुन्हेगारी करणारे जे आहेत ते बुक केलेले आहेत. संघटित गुन्हेगारी कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये अवैध मार्गाने मिळवलेली जी संपत्ती असते तीसुद्धा तपासण्याचा आणि ती अटॅच करण्याचा अधिकार पोलिसांना असतो. आणि त्यामुळे आम्ही या सर्व गुन्हेगारी टोळ्यांच्या संपत्ती जी त्यांनी कमवलेली आहे त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत. इतर सर्व डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स असेल, GST असेल, एक्साईज डिपार्टमेंट असेल, या सगळ्या डिपार्टमेंटकडून, विशेषतः महानगरपालिका, नगरपालिका, या सगळ्या डिपार्टमेंटची मदत घेऊन आम्ही अशा प्रकारची अवैध मार्गाने मिळवलेली जी संपत्ती आहे ती अटॅच करण्याचा प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील अन्य संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या सुद्धा डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या मोका कारवाईच्या रडारवर आहेत. 1990च्या दशकात टाडा कायदा रद्द होऊन मोका कायदा अस्तित्वात आला. तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी मोका कारवाईचा पहिला बडगा कवाळीविरुद्ध उगारला. त्यानंतर डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या कारकिर्दीत मोकाची कारवाई तीव्र करण्यात आली. गेल्या 2 वर्षात 30 पेक्षा जास्त टोळ्यातील 250 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोका कारवाईतील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळत नाही किंवा अटकेनंतर जामिनावर लवकर सुटका होत नाही. त्यांनी अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती, मालमत्ता सुद्धा पोलिसांकडून जप्त होते. त्यांना 7 ते 14 वर्षापर्यंतची कठोर शिक्षा सुद्धा न्यायालयाकडून ठोठवली जाते. त्यामुळं सर्वसामान्यांचं जीणं मुश्किल करणाऱ्या गुन्हेगारांना मोका कारवाई उरात धडकी भरणारी ठरतीये. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह रवी कुलकर्णी.